आज आता आपण आता गणपती बाप्पा यांचे दिवस आलेले आहेत, तर आज आता आपण त्यांच्यासाठी स्पेशल उकडीचे पांढरे मोदक बनवणार आहोत. आता उकडीच्या पांढऱ्या मोदकांसाठी म्हटलं तर सुरुवातीला आधी आपल्याला सारण बनवून घ्यावं लागतं. तर त्याच्याकरता आपण हा एक नारळ असा खोवून घेतलेला आहे. तर ज्या वेळेला आपण एक नारळ घेतो तर त्यावेळेला दोन वाट्या गुळ किंवा दोन वाट्या साखर हे घ्यायचं, पण जास्त करून ह्याला गुळच येतं. आता काय तर हा दोन वाट्या गुळ आणि दोन वाट हे दोन वाट्या म्हणजेच एक अख्खा नारळ खवलेला हे आपण एकत्र करून हे आधी शिजवून घ्यायचं. तर हे आता आधी आपण पहिलं शिजवून घेऊयात हे एकत्र करून. आता हे आपण असं दोन वाट्या गुळ चिरलेला आणि एक अख्खा नारळ हे असं हे मिश्र करून अगदी मंद आचेवर हे शिजवायला ठेवायचं. आणि हे साधारण अगदी शिजत होत होत आलं की त्याच्यामध्ये पाव वाटी खसखस मंद ह्याच्यावर थोडीशी भाजून यात घालायची. आता आधी आपण हे पहिलं मंद आचेवर शिजवून घेऊया. आता हे आपलं सारण असं अगदी शिजत आलेलं आहे, थोडंसं अजून शिजायचं. तर मी म्हटल्याप्रमाणे आता आपण पाव वाटी खसखस ही अशी थोडीशी भाजून घेतलेली आहे, तर ही आता ह्याच्यात आपण घालतो. त्याच्यानंतर वेलचीची पूड आणि त्याच्यात गुळ, ह्याच्यामुळे सारणाला आपला रंगही खूप छान आलाय, गुळानी रंग खूप छान येतो. आणि हे अगदी शिजत आलं की एक चमचा तांदळाची पिठी घालायची त्याच्यात, वेलचीमुळे मस्त वास येतोय आपलं. असं आता हे सारण होत आलेलं आहे. आता हे सगळं खसखस वेलचीची पूड आणि एक चमचा पिठी हे घालून झाल्यावर एक पाच मिनिटं ह्याला शिजू द्यायचं की आपलं मोदकाचं सारण तयार. आज आता आपण आता गणपती बाप्पा यांचे दिवस आलेले आहेत, तर आज आता आपण त्यांच्यासाठी स्पेशल उकडीचे पांढरे मोदक बनवणार आहोत. आता उकडीच्या पांढऱ्या मोदकांसाठी म्हटलं तर सुरुवातीला आधी आपल्याला सारण बनवून घ्यावं लागतं. तर त्याच्याकरता आपण हा एक नारळ असा खोवून घेतलेला आहे. तर ज्या वेळेला आपण एक नारळ घेतो तर त्यावेळेला दोन वाट्या गुळ किंवा दोन वाट्या साखर हे घ्यायचं, पण जास्त करून ह्याला गुळच येतं. आता काय तर हा दोन वाट्या गुळ आणि दोन वाट हे दोन वाट्या म्हणजेच एक अख्खा नारळ खवलेला हे आपण एकत्र करून हे आधी शिजवून घ्यायचं. तर हे आता आधी आपण पहिलं शिजवून घेऊयात हे एकत्र करून. आता हे आपलं असं छान मोदकासाठीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण बनवायचं म्हणजे महत्वाचं मोदकासाठी लागणारी पिठी. तर आता आपण हे सगळं घेतलेलं आहे दोन वाट्या, दोन वाट्या नारळाचा किस, दोन वाट्या गुळ आणि हे आपलं सारण तयार आहे. आता आपण हे तीन वाट्या तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर त्याच्याकरता आपण काय करायचं, जेवढ्या वाटी पिठी घेऊ तेवढ्याच वाटी पाणी घ्यायचं. आता हे आपण तीन वाट्या पिठी घेतली आहे तर आपण तीन वाट्या पाणी घ्यायचं आणि ते उकळायला ठेवायचं. तर साधारण असं माप घ्यायचं की जेवढ्या वाट्या आपण तांदळाची पिठी घेऊ तेवढीच वाटी पाणी घेऊन ते उकळायला ठेवायचं. आता हे पाणी उकळायला ज्यावेळ ठेवतो आपण त्याच्यामध्ये अगदी एक कणी मीठ चवीला, त्याच्यानंतर एक चमचा तेल, आणि दोन ते तीन चमचे आपण त्याच्यात साजूक तूप घालायचं. आता हे ज्या वेळेला आपण तांदळाची पिठी बनवतो तर त्यावेळेला आधी काय करायचं की दोन वाट्या बासमती, अगर वासाचे कुठलेही तांदूळ असतील, आंबे मोहर असेल, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, वाळवायचे आणि मग ते दळायचे.
आणि बारीक अगदी सपिटाच्या चाळणीने चाळायचे, म्हणजे ही अशी एकदम बारीक अशी पिठी तयार होते। तर आता आपण ह्याला उकळी येऊ देऊया। ह्याला उकळी आली, आता आपण एक दोन मिनिटं आधी ह्याला उकळी येऊ देऊया। ही आता अशी पाण्याला उकळी आलेली आहे। तर ही अशी उकळी आल्यानंतर हे दोन मिनिटं आधी बंद करायचं। हे बंद केल्यानंतर आपण ही जी तीन वाट्या घेतली आहे पिठी तांदळाची, ती ह्याच्यात घालायची। ही घातल्यानंतर पिठी ह्याच्यात अशी थोडी हलवून घ्यायची। अशी हलवून घेतल्यानंतर परत ह्याला एक दोन ते तीन परत आपण वाफा आणायचा, मंद ह्याच्यावर परत हे ठेवायचं आणि दोन ते तीन वाफ आणायची। मग एक त्याला दोन वाफा येऊन झाल्या की ही आपली आता तांदळाची उकड तयार होईल। याला आता आपण एक मंद ह्याच्यावर दोन वाफ आणूया। आता ह्याला अशा दोन वाफा आलेले आहेत। आता हे आपण बंद केले। आता हे असंच झाकलेलं इकडे आपण उतरवून ठेवायचं। आता आपण याच्यामध्ये मोदक करणार आहोत। आता हे मी मुद्दाम आज एवढ्यासाठी हे घेतले की जर एखाद्याकडे मोदक पात्र नसेल तर मग कसं करायचं, तर एखादं असं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यात आतमध्ये पाणी घालायचं आणि जनरल सगळ्यांकडे ह्या अशा टाईपच्या चाळणी एखादी तरी घरात असतेच, तर ती त्या भांड्यावर बसेल अशा हिशोबाने घ्यायची। पांढरा शुभ्र रुमाल किंवा आपण मोदकासाठी स्पेशल ठेवलं असेल तर ते घालायचं, याच्यात मोदक करून ठेवायचे आणि मग नंतर त्याच्यावर असं एखादं मोठं झाकण ठेवून करायचं। म्हणजे मोदक पात्र आपल्याकडे नसलं तरी सुद्धा चालतो। हे झाकून ठेवलेली ही जी उकड आहे ही एकदम सगळीने थोडी थोडी ही अशी काढून घ्यायची आणि ही गरम गरमच थंड पाण्याचा हात लावून मळून घ्यायची। आता आपण ही एवढी उकड घेतो आहोत। ही आता आपण एवढी उकड घेतली, बाकीची उकड ही परत अशी झाकून ठेवून द्यायची। आता ही जी उकड आहे ही खूप गरम हात भासतो, पण काही जण काय करतात वाटीने वगैरे, पण ही अशी गरम गरमच ही उकड मळून घ्यायची। आता आपण ही अशी गार पाण्याचा हात लावून मळून घेऊयात। आता तुम्हाला आता हा आपण असा हा साधारण लिंबा एवढा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग ह्याला असं मध्ये जर गरज असेल तर थोडा तेलाचा हात लावायचा। हे असं असं वळत 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 त्याची हातानेच वाटी तयार करायची। आता काही जण लाटून पण घेतात, तर त्या तसंही घेतलं होतं त्यांनी पातळ, पण खरं पद्धत ही अशी आहे। असं खूप कडेनं 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 पातळ 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 करत जायचं। हे आपोआप अशी मग वाटी तयार होते। पण हे हा असं त्याच्यामध्ये आपण आता हे सारण भरून घेतलं। तर सारण भरून घेतल्यानंतर हे असं ह्या अशा त्याच्या पाकळ्या करत जायच्या। असं आत दाबून घ्यायचं। आणि मग आल्हाद अशा वरच्या ह्या ह्यानी असं करत जाऊन हे असं तोंड ह्याचं दाबून घ्यायचं।
असा हा आपला आता छान मोदक तयार झाला। हे असे हातावर केले की आपोआपच त्याच्यात खोल वाटी तयार होते, त्यामुळे मग कसं त्याच्यातच आपल्याला ठेवता येत। कडेनी असा पातळ करून घ्यायची ही पाती। हे असं खोल तयार झालेलं आहे। कडेनी त्याच्या पाकळ्या धरून तयार करून घ्यायच्या। आता याच पिठामध्ये अजूनही रंग घालून असे रंगी बेरंगी पण दोन तीन कलर्सचे पण मोदक बनवता येतात। पण जनरल गणपतीला हे नैवेद्याला पांढरेच मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात। हा आपला आता मोदक तयार झालाय। हा आपण आता ह्याच्यात ठेवलाय। आता हे करताना हे जे आहे हे असं ह्याच्यावर घालायचं। ह्याच्यावर थोडं असं हे पाणी शिंपडायचं आणि याच्यावर हे झाकण ठेवायचं। आणि आता आपण खाली गॅस लावू। आपण आता गॅस बंद करूयात। त्याला छान वाफ आलेली आहे। आता आपले हे असे मोदक तयार झालेले आहेत। असे आपले छान मस्त मोदक तयार झालेले आहेत। आता आपण हे थोडे गार झाले की प्लेट मध्ये काढूयात। असे हे आता आपले छान उकडीचे मोदक तयार आहेत।